तो म्हटला तुमच्या नादी कुणी लागावं म्हटलं म्हटलं होतं का नाग म्हणून मी तुला म्हटलं का माझ्या नादी लाग बरं वाटलं आढवा मला आठवतं काय हे मालुजीराव नाईक निंबाळकर दादा महाराजांची अनुग्रह आहे तिथले इनामदारस महाराज तेव्हा महाराज साहेब मुंबईला आले डब्ल्यू डीचे मंत्री म्हणून एक मेव त्या काळात बरं का स्वातंत्र्य झाल्याबरोबर चौसष्ट लाख रुपये दिले त्या माणसाने म्हणून त्यावेळेला मोरारजीबाई म्हणाले डब्ल्यू डीचं खातं यांच्याकडे द्या म्हणजे खाण्याचा प्रश्न नाही जुन्या काळची गोष्ट आहे सगळे इतिहास जमा झालेल्या गोष्टी आहेत पण त्याचा साक्षीदार आहे मी मग मुंबईला आले आणि मग त्या काय ते दाभोळकर रोडला त्यांचा बंगला मग आम्हाला आलं आमंत्रण आप्पा आम्हाला जेवायला या महाराज महाराज गेले ऑफिस निघून राणीसाहेब आम्ही मग त्याने टेबलावर मांडलं तर आमच्या अप्पा महाराजांना असा फुरका मारायचं सवय ते म्हणले मासाहेब खाली बस मांडा म्हणले जसं आपण फलटणला जेवतो तुमच्या मा वाड्यात हे खुर्चीवर आम्हाला जमत नाही उगीचंच इकडचं उडून आणि इकडे जायचं जा म्हणजे आमची पंचायत व्हायची याड्याची काय आणि तुम्ही म्हणायचा यानं जेवता येत नाही हा तु, तुम्ही म्हणायचा जेवता येत नाही आणि आम्हाला जेवणाचा आनंद मिळायचा नाही काय मजा आहे बघा हां आता कुणी म्हणेल याच्यात काय तो आमचा अनुभव आहे तुला काय सांगू काय सांगितलं हा जो मला बर्वेपणाचा आनंद आहे त्याच्याबद्दल तुला काय सांगू साध्या आमटीच्या फुरक्याचा अनुभव जर सांगता येत नाही बस ह्याच्यापेक्षा दुसरं काही सांगता येत नाही तर मूळ जी स्वरूप आहे त्याला आता कोणत्या शब्दानी हाक मारावी म्हणून जेवण झाल्यानंतर पुन्हा जेवण घरात फिरायची गरज नाही मग तो एवढा जेवला आडवा हात मारून पुन्हा मुद्द्यावर पुन। आलो आपण आणि येऊन इझी चेअर मध्ये बसला लाव ग म्हणला दुपारची सिरियल काय मग ती सिरियल चालू होती बघता बघता हे गेले की परे ही परत ए कुठे गेले परे ही परत ए अडीच वाजता जे डोळे झाकले कायमचे नाही अडीच वाजता जे डोळे झाकले साडेचार पाच ओढले अरे म्हणले ती सिरियलचं काय झालं आतापर्यंत तीन चार ऊन गेल्या त्यातले एक दोन वर गेले सगळं सगळं संपलं अरे म्हणले एवढ्यावर झोपलो हा झोपलं हे जर कळलं असतं तर झोपलाच नसत काय झोपणं हा सुद्धा परमोच्च आनंद आहे शास्त्र असं सांगतं झोपणं हे जागृतीत येतं म्हणूनच त्याला झोप म्हणावी जागृतीत आलं नसतं तर ती ब्रह्मस्थितीच आहे असो उदय आ दिवस दिवसपती ते की दिवे से जे ती वाचून पिकली असे ती सुजाता ती नांगरी काय महाराज म्हणा सूर्योदय झाल्यानंतर आपोआपच हे दिवे किती जरी आता मोठे असले हे आता काळो काय सगळं बंद आहे म्हणून या दिवाचा प्रकाश आहे तुम्ही हे सगळे दिवे नेऊन बाहेर लावा दिवा पेटला हे सुद्धा कळणार नाही इतका त्या सूर्याचा प्रकाश आहे हा म्हणून सूर्योदय झाला की आपण घरातली दिवे सुद्धा मालवून टाकतो पिकाने भरलेल्या शेतात कुणी नांगर धरील काय हा आता सगळं असं कणसे लागली घणदाटे घनदाट कणसं लागली ज्वारीची अशी हा आता त्याच्यात कोणी नांगर धरील का नाही तसं अनुभवजन्य स्थिती असल्यानंतर त्या अनुभवात मुरून राहावं आता तिथे पुन्हा शब्दाचा उपयोग करण्याचं काही कारण ह जागत या दागणे वर्त किंवा तम नासे शब्दासी झाले तैसे स्वरूप ये किंवा पिकालिया क्षेत्रे नांगर तो जैसा व्यर्थोपचार तेवी स्वरूप साधनी असार शब्द झाला सिद्धची स्वरूप स्थिती येथे नाथिली प्रपंच निवृत्ती म्हणून सिद्धची साधना साधन वृत्ती आणून या सिद्ध स्वरूप कसं आहे सिद्ध स्थिती आहे येथे नाथिली प्रपंच निवृत्ती वा येथे प्रपंचाची निवृत्ती करायला पाहिजे असं काही नाही आहे प्रपंच बाद करायचा मानोनी सिद्धीची साधन साधन वृत्ती आणून या मोक्ष साचे केले पूर्वा परत धोतीले मग के जरी निवरतीले म्हणून बंद मोक्ष व्याजे नाही निमाले काजे आता निरूपण भोजे ओळगे जरी काय म्हणतात बघा म्हणून बंद मोक्षाचे निमित्त जे ज्ञान अज्ञान ते गेले बंद मोक्ष कशामुळे आहे जे शब्द वापरतात वेताम अदंत अज्ञानामुळे बंद आहे ज्ञानामुळे बंद सुटून जाईल पण इथे त्यांनी दाखवलं ज्ञान हाही बंदच आहे अज्ञान आणि ज्ञान अज्ञान सापेक्ष ज्ञान सत्ता मात्र ज्ञान नाही अज्ञान सापेक्ष जे ज्ञान आहे म्हणून कशाचं खंडन झालं ज्ञान आभेद याचंही खंडन करून टाकलं काही शिल्लक राहिलं नाही म्हणाले हां म्हणून बंद मोक्षाचे निमित्त जे ते गेले बंद मोक्षाचे कारण अज्ञान ज्ञान असते ते तर नाही कार्य संपले असे जरी आहे तरी व्याख्यानाचे कौतुक प्राप्त झाले आहे कार्य संपलं जरी असलं तरी आता त्याचं कौतुक मग तुम्ही म्हणाल अमृता अनुभव म्हणजे काय अमृतानुभव म्हणजे काय हां लग्न बिग्न झालं सगळं छान झालं बरं का पंक्ती पिंक्ती सुंदर झाल्या बरं का मग अगदी शेवटचं गावातून देणी बिणी देऊन येऊन बसले मग मनोरा बसले बायको बसले मग मत पती म्हणाले आगा सगळं देऊन आलो बरं का आज काही नाही मोकळं झालं सगळं व्यवस्थित झालं छान झालं बा कुठे भांडण नाही तंटा नाही काय काय, काय काय लग्न काय काय बँड काय काय माणसं काय काय पंक्ती काय काय जेवण काय आता लग्न संपलं आहे तरी त्याची चर्चा तसं ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे अनुभव रूप झालं तरी हे प्रवचन म्हणजे त्याची पुन्हा एवढं त्याच्यातलं ह्याच्यापेक्षा दुसरं काही आता हां आता काही नवरा आणायचा नाही आता काही मुलगी आणायची नाही मुलीला काही नटवायचा नाही नवऱ्याला काही नटवायचा नाही जे घडलं कसा आहे आता कसा आहे बंद मोक्षाच्या पलीकडे म्हणून बंद मोक्षाचे वाजे नाही निमाले काजे आता निरूपण भोजे ओळगे जरी न जोडतान भो खूण काय घडलं एक ओवी आहे मोक्षची बंद होय तरी मोक्ष शब्द कास आहे अज्ञाना घरीत राही वा ओगी याची याचं महत्त्व कोणाच्या घरी आहे अज्ञानाच्या घरी आहे बंद घरीत धरला म्हणून मोक्ष तसं याचं महत्व अज्ञानाच्या घरी आहे बाकी सज्जनांच्या घरी नाही नाही का एखादा नालायक मनुष्य असेल मग एक, एक दृष्टांत देतो काय मला तरी वेडवाकडं का सुचतं कोणाला माहिती एक मनुष्य म्हणाला मी असा आहे तरवेज की एकदा बाटली तोंडाला लावली की खाली काढतच नाही आता त्याला इथे पुढे आणून बसायचा का केशवबा का लावली की काढतच नाही आणि पुन्हा डोलत सुद्धा नाही काय पचवायची ताकद बसवायचा का पिणारा त्याचं कौतुक का इथे नाही कळलं तसं मोक्षाचं कौतुक अज्ञानाच्या घरी काय इथे नाही का कोणाच ठराविक ठिकाणी ठराविक लोकाचं कौतुक आहे का बलतीकडे बलत्याचं होतं काय राजा जरी असला तरी त्याला काही माऊलीच्या शेजारी बसवायचं नाही त्यांनी राज्य नीट करावं म्हणून माऊलीच्या चढणावर त्याला ठेवायचं काय हे जन आहे म्हणून हा राजा आहे हे संत आहेत हे ज्ञानियांचे राजे आहेत नाही का कोणाची कोणाच्या घरी महत्व नाही का पाठीवाला बाहेर घरात गेल्यानंतर महत त्याचं महत्व नाही ज्याचं त्याचं ज्या ज्या ठिकाणी महत्व तिथून बाहेर पडले की महत्व नाही नाही का तसं इथे बंद मोक्षे कुठ कुणाच्या कुणाच्या घरी त्याचं महत्व अज्ञानाच्या घरी म्हणून बंद चितवो वावो मा केला ठावो विद्या या मोक्षच जर वावो आहे तर बंद कुठून मुळीच मुख्य नाही बद्धता ते तर कैची आणली मुक्तता hmm. मुळात जर बद्धच नाही तर मुक्त कुठून आणला कुठून शब्द आणला हा नाही का उद्या कोणीतरी इथलं चांगलं रोज आहे मनुष्य मग ते भेटले बाहेर काय हो केव्हा सुटलात केव्हा सुटला अ काय विचारता नाही केव्हा सुटला केव्हा सुटला हां अ काय तुम्ही काय बोलता काय तुम्हाला कोणी सांगितलं मला अटक झाली होती अटक झाली असेल तर सुटला अटकच झाली नाही तर सुटला कुठून नाही का कुठून काढली ही वानगड ही सुटला म्हणून अटकच झाली नाही बंधच नव्हतो म्हणून मुक्त सुद्धा नाही बद्ध असेल तर मुक्त बद्धच नाही तर मुक्त कुठून मुळीच मुख्य नाही बद्धता ते तर कैशी आणली मुक्तता म्हणून महाराज म्हणाले म्हणून बंद मोक्षाचे व्याजे नाही निमाले काजे आता निरूपण भोजय ओळगे जरी हा आता हे कशा करताय व्याख्यानाच्या माध्यमातून आपलं हे कौतुक चालू आहे पण मूळ स्थितीमध्ये बरं खरं सांगा मला तुम्ही माणसं म्हणतात अडकलोय अडकलोय आहे का अडकल्यासारखं दिसतंय अजून तुमचा दिवस आला नाही कळलं तुमचं वैकुंठवासी व्हायचा दिवसही उद्या की मग मला सांगा कोण कुठे आहे हे उगीच पानसटपणा असतो मुलगी तो पर्यंत असं असं बघत होतो कशाचं बघत होतो बघत होतं कोण कोणाकडे बघतो का वात पित्त कफाचा असरा असतो काय घडतं ते सुद्धा कळत नाही कोण बघतो हां हा? मग उगीच तिलाही रडायला साधन माझा बा वा, माझं वाट बघा एक लक्षात ठेवा कोणी कोणाची वाट बघत नाही फक्त वेळ आलेली नसते वेळ आले की सगळे सगळ्याला टाकून जातात कुठे अडकलाय मुलीत अडकलाय का बापात अडकलाय का संसारात अडकलाय का पैशात अडकलाय हां कमवले हो हां तरी शेवट चलो कुठे अडकला जा यात हां असा आहे का जीव अडकून राहिलाय नाही मग अडकल्यासारखा का, का दिसतो दिसतो पण अडकला नाही म्हणून मुळातच बद्ध कोणी नाही तर मुक्त कुणी व्हावं म्हणून तुकाराम महाराज म्हणाले मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे सुखे करीतो कीर्तन काय महाराज या संसारातून सुटाय करता कीर्तन करता का ते म्हणले अडकलोच नाही मग काय करता सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन सुखे करीतो माझा आनंद मी भोगत असतो माझं सुख मी भोगत असतो मी कुणाकरता काही करत नाही आणि म्हणून ये आणि पुढील का आपणपे वस्तू विसरवणी हाते हरपे मग शब्दाची घेणे आठवणी आणि आपल्या किंवा दुसऱ्याच्या हातून वस्तू हरवली तर त्या वस्तूविषयी शब्द स्मरण करून देतो हरवली असेल तर शब्द स्मरण करून देतो इथं हरवलंच नाही तर शब्दाचा उपयोग तरी काय कळलं की नाही एखादी गोष्ट हरवली नाही का मग हरवलेली गोष्ट शब्दाच्या माध्यमातून स्मरण होतं हरवलं 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 काही नाही अ काय हरवलं हां पेन हां सांगा की असं अहो पेन तुम्ही ऑफिसमध्ये नेलंच नव्हतं हो, हे काय टेबलावर हो आहे असं होय माझं बोलणं कळलं शब्दाच्या माध्यमातून त्याची आठवण होते पण हरवला असेल तर शब्द इथे काहीच नाही पेन परिच्छिन्न आहे ही आत्मवस्तू परिच्छिन्न नाही अपरिच्छिन्न आहे पेन घरी राहिलं ठीक आहे तुझं अस्तित्व कधी घरी राहतच नाही तुझं अस्तित्व त्याला धरून आहे आणि पुढील की आपण पे वस्तू विसरो विसराचे नि हाते हरपे मग शब्दची घेणे आठवणी ए तुलयाही परवते सांगावे नाही शब्दाचे जरी स्मरण पण किती मिरवे या जगी आप आपणया विसरजे ते पुढीलाही अर्थ नसूजे मग आठवे घे जे साधूनया हीच या अध्यायाची शेवटची ओवी आहे टाईम होऊन गेला उद्या शेवट या ओवीचा करून पुढचं शब्द खंडन प्रकरणाला सुरुवात करू पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठला 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 विठ्ठल पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव एकवीस तारखेचा